कराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पार्टीच्या मिलन धनाजी ठोमरे यांची बिनविरोध निवड झाली आहे दरम्यान उपसरपंचपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंद साजरा केला पाताळगंगा अतिरिक्त एम आय डी सी परिसरातील कराडे खुर्द ग्रामपंचायती या उपसरपंच पदाचा प्रमिला योगेश पाटील यांनी राजीनामा दिल्याने झालेल्या रिक्त उपसरपंच पदाची निवडणूक शुक्रवारी करा वराडे खुर्द ग्रामपंचायतीच्या कार्यालयात पार पाडली यामध्ये उपसरपंच पदासाठी भाजपच्या मिलन धनाजी ठोंबरे यांनी अर्ज दाखल केला या निवडणुकीमध्ये कोणत्याही दुसऱ्या उमेदवाराने अर्ज दाखल न झाल्याने उपसरपंच पदी मिलन ठोंबरे यांची बिनविरोध निवड झाली ही निवडणूक प्रक्रिया सरपंच भारती चितळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि निवडणूक अधिकारी निवृत्ती आंधळे यांच्या उपस्थितीत झाली मिलन धनाजी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता यावेळी सरपंच भारती चितळे ग्रामसेवक निवृत्ती आंधळे हभप अनंता मोरे ज्येष्ठ समाजसेवक काशीनाथ माळी ग्रामपंचायत सदस्य मुकेश पाटील यशश्री मुरकुटे नलिनी कारंदे नितेश कारंदे माधुरी चितळे संतोष म्हात्रे रेवती भोईर प्रमिला पाटील पोलीस पाटील सुजाता माळी माजी सरपंच किरण माळी माजी सरपंच तानाजी पाटील विजय मुरकुटे रवींद्र चितळे विजय चव्हाण माजी उपसरपंच विलास माळी प्रकाश माळी भानुदास माळी विश्वनाथ गायकवाड धनाजी ठोंबरे राजा सोनावणे संतोष जाधव संदीप पाटील महादेव कांबळे वामन पाटील यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते